नाही, राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गेल्या 22-23 दिवसापासून भारनियमन नाही. आणि जे काही बावड्या या ठिकाणी उठतात, मला एक सांगा, वादळ आलं तर ट्रिपिंग होतं आणि उष्णता खूप वाढली तर ट्रान्सफॉर्मरसुद्धा एखाद वेळेला त्या ठिकाणी डिफॉल्ट होऊ शकतो. आणि अशा वेळेला जर लोकं म्हणत असतील की त्याला भारनियमन, तर ते भारनियमन नाही आहे. भारनियमनचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे 3 तास 4 तास त्या ठिकाणी लोडशेडिंग होतं, भारनियमन होतं, त्याला भारनियमन म्हटलं जातं. पण गेल्या 22-23 दिवसापासनं राज्यात कोणत्याही प्रकारचं भारनियमन नाही आणि यापुढेही सुद्धा राहणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार नाही. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.